ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर एक्सवरून पलटवार केला. आपल्याला खासदारकी का मिळाली हे गद्दारांनी सांगण्याची गरज नाही, अशी टीका चतुर्वेदींनी शिरसाटांवर केली आहे. तर आपण नव्हे चंद्रकांत खैरे असं म्हटले होते असं सांगत शिरसाटांनी सर्वसारव करण्याचा प्रयत्न केला. प्रियंका चतुर्वेदी यांनी या वादावर ट्विटवरती अर्थात एक्सवरती काय पोस्ट केली आहे बघूया. मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे हे मला एका गद्दार व्यक्तीनं सांगायची गरज नाही. ज्यानं 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचं एक उत्तम उदाहरण आहे. मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नमः होम्योपैथी आरोग्य संजीवनी. ते त्यांच्या टिप्पण्यांमधून स्वतःचे असभ्य चारित्र्य निश्चितपणे प्रदर्शित करतात. यात आश्चर्य नाही की भाजपनं त्यांना त्यांच्यासोबत ठेवलंय. चंद्रकांत खैरेंनी केलेलं स्टेटमेंट आहे आणि त्या स्टेटमेंटच्या आधारावर मी बोललो की खैरेंनी असं स्टेटमेंट केलं होतं. आणि मग अचानक एका दिवसामध्ये इतर पक्षाचे प्रवक्ते असलेल्या त्या एका दिवसामध्ये एका तासामध्ये जेव्हा राज्यसभेचा फॉर्म भरायला येतात त्यावेळेला अशा लोकांनी आमच्यावर गद्दारी किंवा शिक्के किंवा काय खोके या गोष्टीवर बोलू नये. त्यांनी कुठून कुठून प्रवास केलेला आहे ते मला त्या माध्यमातून त्यांना सांगायचो. तुम्ही कसे दिसता, काळे दिसता का गोरे दिसता, मला काय करायचं त्याच्याशी, मी कशाला विचारू. संजय शिरसाटच्या वक्तव्याला मी महत्व देत नाही. संजय शिरसाट असे बडबड करत असतात आणि त्या बडबडीला मी त्याचं काही उत्तर देत नाही. ते बडबड त्यांची रोज चालत असते सकाळी 9:30-9 पण ते काही मी त्याला महत्व देत नाही, अजिबात त्याला काही भाव देत नाही. मी ते लाल मातीतली कुस्ती म्हणजे